आणि त्यावेळेस झालेलं भूमिपूजन आणि आजचा त्या धरणामध्ये असलेलं जलपूजन याला म्हणतात वचनपूर्ती. अनेक लोक भूमिपूजन करतात पण जलपूजनाच्या वेळेस ते या जगामध्ये नसतात. मी एक वेळ विदर्भामधलं सर्वात मोठं धरण आपलं काय गोसीखुर्द त्या धरणाच्या भूमिपूजनासाठी गेलो होतो. त्या धरणाच्या भूमिपूजनासाठी जात असताना मी त्या ठिकाणी पहिला दगड पाहिला. माननीय पंतप्रधान त्या कालखंडामधले त्यांनी येऊन भूमिपूजन केलं होतं. दुसरा दगड पाहिला त्यावेळेस असलेले पंतप्रधान महोदयांनी भूमिपूजन केलं होतं आणि त्याचं नावही धरणाचं देऊन टाकलेलं होतं. आणि त्यावेळेस तिसऱ्यांदा भूमिपूजनाला गेलो मी युती सरकारच्या कालखंडामधला विषय. त्यावेळेस तिसऱ्यांदा भूमिपूजन करत असताना रस्त्याने ज्यावेळेस मी आडवळणाने त्या ठिकाणी पोहोचलो तर मी विचारत गेलो हा एवढं दगड कशाचा आहे. त्यांनी मला इतिहास सांगितला त्या त्यावरचे 1972 साली हे भूमिपूजन पहिल्यांदा झालं. दुसरं भूमिपूजन 1984 झालं. तिसरं भूमिपूजन 1989 ज्यावेळेस यंत्रणा जोड होती त्या कालखंडात झालं. परंतु ते दुर्दैवाने तसंच राहिलं आणि खरं तिसरं भूमिपूजन माझ्या हस्ते होणार होत. मी त्या भाषणामध्ये असं म्हटलं की या धरणामध्ये तिसऱ्यांदा भूमिपूजन होत आहे आणि मी या आधी दोन दगड त्या ठिकाणी पाहिले 72 ते 99. या कालखंडामध्ये धरणाची वीट सुद्धा ठेवली गेली नाही पण त्या दगडांचा उपयोग बाकी कुत्रे करतात. त्यामुळे त्या दगड जे होते ते रंगीबेरंगी दिसायचे. पण या ठिकाणी असं झालं नाही. या ठिकाणी रोहिणीताई रवींद्र भैया युडी पाटील वगैरे सर्व आपले जे कार्यकर्ते होते एनसीपीचे अगदी महाराज होते. आणखी मला वाटतं रामभाऊ होते काय निवृत्ती पाटील होते शिवा पाटील होते अशा अनेक कार्यकर्त्यांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे एक बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये या कुंड धरणाचा विषय त्यांनी मांडला. आणि आम्ही विनंती केली जयंतराव पाटील साहेबांना की इस्लामपूर धरणासाठी तुम्ही त्या धरणाच्या स्थळावरच असा मंडप टाका. सगळे अधिकारी तिथे बोलवा. तुम्ही हेलिकॉप्टरनं तिथे या आणि त्याच ठिकाणी ताबडतोब काय मंजुऱ्या द्यायच्या देऊन आम्हाला कामाला सुरुवात करा. वर्षानुवर्षे काही प्रकल्प प्रलंबित आहेत त्याला न्याय मिळायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे जयंतराव पाटलांच्या कालखंडामध्ये आपल्या ह्या योजना मार्गी लागतील. पाटबंधारे खात्याचे अनेक काम आपण केले. कोट्यावधी रुपयाचे गेले. कोट्यावधी 100-200 कोटीचे नाही हजारो कोटीचे कामं नाथाहूंच्या कालखंडामध्ये मंजूर होणं पण केले. 100-200 महाराष्ट्रामध्ये 1000 कोटी रुपये एक एक प्रकल्प जर घेतला तुम्ही कृष्णा खोऱ्यासारखा तिकडचा जर घेतला भीमाशेरा जोड कालव्यासारखा तर 2400 कोटी रुपयाचा होता. 1000 कोटी रुपयाचे काम त्या कालखंडामध्ये माझ्या हातून झाले. आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे काही धरणं झाले असतील जेवढे रस्ते झाले असतील जेवढ्या शाळा झाल्या असतील जेवढे काही समाज मंदिरं झाले असतील जेवढे काही आश्रमशाळा आल्या असतील जेवढ्या काही त्या ठिकाणी गाव पातळीवरचे तुम्ही कामं पाहिले असतील जेवढे कॉन्क्रिटीकरणाचे कामं पाहिले असतील जेवढं पुऱ्याला येणारं रस्ता रुंदीकरण झाल्याचं पाहिलं असेल जेवढं पुऱ्याला येणाऱ्या रस्त्यांवर पूल बांधलेले पाहिले असतील जेवढं मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुक्ताईनगरचं आपलं हैदराबादचं नाव मुक्ताईनगर झालेलं असेल ते कोणी केलं नाथाभाऊ केलं. नाथाभाऊने अल्पसंख्याकांचे कामं केले. त्या कालखंडामध्ये निर्णय घेतला की प्रत्येक गावाला बौद्ध विहार बांधणार. नाथावर बांधलं की नाही बांधलं. आणि आत्ता निवडून आले ओले ओले जे आहेत आमदार नुकतेच निवडून आलेले आहे. धरणाडीचा माणूस आहे तरुण आहे युवक आहे
सांगतो त्या नाथाभाऊन 30 वर्षात काय केलं, जे दिसतं ते नाथाभाऊन केलंय की नाही, जे दिसेल त्या नाथाभाऊन केलंय. आयुष्यात कधी घडलं नसतं की हैदराबाद त्यांना मुक्ताईनगर कर झालं असतं का, कठीण काम होत झालं की नाही. त्यावेळा हजार हजार कोटी रुपयाच्या या उपसा सिंचन योजना तुमच्याकडे झाल्या असत्या का, करून दाखवा पूर्ण. आजही विकासाच्या दृष्टीनं हा मतदारसंघ कधी मागे राहिला नाही. आणि मग आमच्या आदरणीय गिरीश भाऊ महाजन असे म्हणतात की नाथाभाऊचं